नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाचे ट्वेंटी एम सी क्यूज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहेत आणि हे सगळे एम सी क्यूज आधारित आहेत डिरेक्ट अँड इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचवर ते ज्याला आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन देखील म्हणतो म्हणजे इथे कन्फ्यूज होऊ नका इथे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच स्पीच यालाचं डायरेक्ट अँड इन डायरेक्ट नरेशन देखील म्हटलं जातं आता इथे आपल्याला इलेवन्थ सीई टीची जी तुमची एक्झाम होणार आहे त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सब्जेक्ट इंग्लिश त्यामध्ये लँग्वेज स्टडी हा टॉपिक दिलेला आहे त्याच्या अंडर फोर्टीन नंबरचा जो सब टॉपिक आहे तो आहे डायरेक्ट अँड इन डायरेक्ट स्पीच त्यावर आधारित आपण ट्वेंटी एम सी क्यूज डिस्कस करूयात आणि सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे हा जो टॉपिक आहे थोडा क्रिटिकल असा टॉपिक आहे मी क्रिटिकल का म्हणतो आहे याचं कारण आहे तुम्हाला याच्याशी रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती असणं गरजेचे आहे त्याचं कारण असं की वेगवेगळे रूल्स आपल्याला एकाच वेळेस फॉलो करावे लागतात जसं की तुम्हाला रिपोर्टिंग वर्क कुठलं आहे थोडं एकदा एक, एक आयडिया घ्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला रिपोर्टिंग वर्क कुठला आहे त्यानंतर तुमचं रिपोर्टेड स्पीच म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे दिलेलं आहे त्याचं टेन्स कुठला आहे बरोबर टेन्स कुठला आहे त्यानंतर जर टेन्स लक्षात आलं तर ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे का नाही म्हणजे तेही लक्षात घेणं आहे बरं टेन्स लक्षात आलं तर त्याचा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये टेन्सचा काय चेंज करायचा हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आपले जे प्रोनाऊन्स येतात त्याचा देखील आपल्याला डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे आहेत हे देखील लक्षात येणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सेंटेन्सचा प्रकार कुठला आहे टाईप ऑफ द सेंटेन्स टाईप ऑफ द सेंटेन्स हे देखील महत्त्वाचं आहे त्यानुसारच तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं थोडा हा टॉपिक क्रिटिकल जातो म्हणजे डिफिकल्ट म्हणता येणार नाही त्याचं कारण आहे याला प्रॅक्टिस कमी पडते विद्यार्थ्यांची आणि डायरेक्ट अँड इन डायरेक्ट स्पीच समजून घेताना तुम्हाला वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स ॲट द सेम टाईम कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे हे लक्षात आलं पाहिजे तर क्वेश्चन नंबर वन आपण बघूया डॅश इज द स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स अँड युजली रिटर्न इन डॅश अँड फुल स्टॉप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे सगळे मी सेंटेन्सेस इथे घेतलेले आहेत हे तुमच्या टेक्स्टबुकमधले आहेत तर मधले त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहेत या व्यतिरिक्त तुम्ही आणि प्रॅक्टिस करू शकता आणि नक्कीच या यापैकीच तुम्हाला काही सेंटेन्सेस येतील आणि याचा फायदा तुम्हाला इलेवन स्टँडर्डच्या ई टीसाठी होणार आहे तर बघे बघूयात आपण फर्स्ट क्वेश्चन मी रीड केलेला आहे ऑप्शन बघूया ए इनडायरेक्ट स्पीच इनवर्डेड कॉमच डायरेक्ट स्पीच इनवर्डेड कॉमाच सी दिलंय इनडायरेक्ट नरेशन ब्रॅकेट आणि डायरेक्ट स्पीच ब्रॅकेट आता एक रूल सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा डायरेक्ट स्पीच म्हणजे जसं ज्या तसं स्पीकरचे वर्ड्स ॲक्च्युअल वर्ड्स आपण लिहितो त्यावेळेस त्याला आपण डबल इन्वर्टेड कॉमामध्ये इथे पुटअप करत असतो म्हणून इथे काय दिलेलं आहे इज द ॲक्स स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स कुठले तर डायरेक्ट स्पीच इथे इथं आपलं काही डायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच आणि कशामध्ये युजली लिहिलं जातं ते तर इन्व्हर्डेड कॉमाजमध्ये म्हणजे आपला ॲन्सर कुठला आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ॲन्सर म्हणजे क्वेश्चन नंबर वनचा आन्सर आहे ऑप्शन बी दॅट इज अ डायरेक्ट स्पीच आणि इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे कसं होतंय ते डायरेक्ट स्पीच इज द स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स अँड युजली रिटर्न इन इन्व्हर्टेड कॉमाज नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर टू आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीच कुठल्या पद्धतीनं होतं ते आपल्याला बघायचं आहे इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसतो याचा अर्थ काय हे डायरेक्ट स्पीच मध्ये आहे आणि त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे आता इथे ही सेड टू हिम यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे इथे रिपोर्टिंग वर्ब कुठला आहे तर सेड आहे याचा पास्ट टेन्स्ट दिलेला आहे त्यानंतर यू आर नॉट टू डीफ याचा से याचा टेन्स कुठला आहे तर हा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे जर हे पास्टमध्ये असेल तर सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स आपल्याला करावा लागतो सिंपल पास्ट लक्षात घ्या म्हणजे चेंज करताना आणि ही सेड टू मी म्हटलं आहे या सेडचं आपल्याला टोल करावं लागणार आहे आता परत ही आता यू आर नॉट टोन डेप ही सेड टू मी आता हे मी जे आहे याला रेफर काय करते इथे दिस यू म्हणजे चेंजेस देखील त्यानुसारच प्रोनाऊनमध्ये करावे लागतात सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या तर याचं आपलं कसं होईल ही टोल्ड मी आणि याला कंजंक्शन तुम्हाला काय याला काय घ्यावं लागेल दॅट इज दॅटच घेणे आणि सगळ्या ज्यात तुम्हाला दॅट दिसतंय मग आता यातलं करेक्ट कुठलं आहे मी सांगितलं की सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य गेलं पाहिजे आपलं बरं ही टोल मी दॅट आता इथं यूचं आय झालंय सगळ्या ठिकाणी आय घेतलंय परंतु आपल्याला टेन्स कुठला पाहिजे सिम्पल पास्ट आय वॉज नॉट टोन डीप आय एम नॉट आय एम नॉट येणार नाही कारण हा हे आपलं ऑप्शन येत नाही आय हॅड नॉट बीन हेही येणार नाही आय वॉज टोन डीप आता इथे वॉज नॉट इथलं गायब केलं म्हणून शेवटचं देखील ऑप्शन तुमचं येणार नाही तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए दॅट इज ही टोल्ड मी दॅट आय वॉज नॉट टोन डीप म्हणजे क्वेश्चन नंबर टूचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए व्यवस्थित समजून घ्या एक्सप्लेनेशन फक्त मी क्वेश्चन दिलेले नाहीत एक्सप्लेनेशन लॉजिक देखील त्यामागचं सांगतो आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर थ्री इज ऑन द स्क्रीन आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स आता इथे काय दिलं आहे एक सेंटेन्स दिलेला आहे त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं सांगितलेलं आहे सेंटेन्स काय आहे सिंग दॅट बॅक ही ऑर्डर्ड मी सिंग दॅट बॅक ही ऑर्डर्ड मी आता सिंग दॅट इथे आपण परत ऑर्डर्ड म्हटलेलं आहे म्हणजे हा कशामध्ये गेला आहे दिस इज पास्टमध्ये गेलेलं आहे रिपोर्टिंगवर त्यानंतर इथे काय दिलेलं आहे सिंग दॅट बॅक आता हे कुठलं सेंटेन्स आहे हे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आहे पण पण महत्त्वाची गोष्ट हे कुठलं सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह कुठलं सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह आणि जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं त्याला टू न जॉईन करावं लागतं टू न म्हणजे ज्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करताना टू न करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं होईल ही ऑर्डर्ड मी ही ऑर्डर्ड मी ही ऑर्डर्ड मी टू आता टू कुठं दिसतं इथं दॅट आहे म्हणजे हे चालत नाही दुसऱ्या दॅट आहे चालत नाही इथे दॅट आहे हे चालत नाही म्हणजे आपला आन्सर आहे डी बघा ही ऑर्डर्ड मी टू सिंग दॅट बॅक आता इथे टेन्स चेंज केला आहे का नाही फक्त काय केलं आहे टू न याला कनेक्ट केलेला आहे म्हणजे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर थ्रीचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी दॅट इज ही ऑर्डर्ड मी टू सिंग दॅट बॅक नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फोर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही व्यवस्थित जर समजून घेतलं तर मला खात्री आहे की यातनं तुम्हाला क्वेश्चनचं कुठल्या पद्धतीनं सॉल्व करायचे लॉजिक कसं लावायचं आहे कमी वेळेत वेळामध्ये कसं तुम्हाला अनालिसिस करायचं हे लक्षात येईल आता इथे काय दिलं आहे बघा क्वेश्चन नंबर फोर आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच कर बघायचं आहे आपल्याला ही सेड व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक लगेच इथं क्वेश्चन मार्क दिसतोय सेड हा पास्ट टेन्समध्ये आहे म्हणजे बघा सेड ह्या रिपोर्टिंग व पास्टमध्ये आहे म्हणजे आपल्याला जे यामध्ये दिलेलं याचा टेन्स चेंज करायचं आहे वॉट काइंड ऑफ kind म्युझिक of डू यू लाईक like? आता हा क्वेश्चन विचारलेला आहे आता आपल्याला इनडायरेक्ट करताना क्वेश्चन मार्क निघला पाहिजे निघला पाहिजे म्हणजे स्ट्रक्चर चेंज करावं लागेल व्हॉट kind of like? काइंड ऑफ म्युझिक डू यू लाइक हा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे आपल्याला याचा आता सिम्पल पास्टमध्ये घ्यावं लागेल सिम्पल पास्ट काही विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या जा वरनं जाऊ शकतं कारण आहे याला बॅकग्राऊंड लागतं आणि आपण सीटच्या दृष्टीनं जी प्रॅक्टिस करतोय जे व्हिडिओज मी अपलोड करतोय याचं बॅकग्राऊंड काय आहे मी असं समजतोय की तुम्हाला ही माहिती आहे अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू सॉल इट थिअरी तुम्ही करून घेतली पाहिजे आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला नक्कीच इथे होणार आहे आता ही सेड आता इथे परत बघा डब्ल्यू एच टाईप वर्ड आहे इथे त्यामुळे कंजंक्शन म्हणून आपल्याला इथे डब्ल्यू एच टाईप वर्डच घ्यावा लागतो हा बघा एक रूल आणि आहे आता जिथे आपल्याला मग दॅट असेल आता हे दॅट म्हणजे कंजंक्शन चालत नाही म्हणजे आपलं बी ऑप्शन डिलीट झाला ए सी आणि डी मध्ये आपल्याला बघायचं आहे आता ही टोल्ड ही टोल्ड व्हॉट काइंड ऑफ म्युझिक आय लाइक आय लाईक आता पहिल्याच्यात आय हॅड लाइकट दिलेलं आहे म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन येत नाही कारण इथे टेन्स चेंज केलेलं आहे आपल्याला सिम्पल पास्ट पाहिजे हा कुठला आहे पास्ट परफेक्ट <coughs> तसंच बी आपलं ऑप्शन डिलीट झाले सी ही आस्ट व्हॉट काइंड ऑफ म्युझिक आय लाइक हे बघा इथे आलेलं आहे आणि इथला बघा क्वेश्चन मार्क कसा काढलाय व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डीड आय लाईक म्हटलंय का नो आय लाइक इथे चेंज करायचं आहे तर या पद्धतीनं इथे काय झालेलं आहे म्हणजे लक्षात घ्या याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी डी देखील नाहीये ही इथे कारण इथे सिंपल प्रेझेंटेन्स ठेवला आय लाईक सो करेक्ट ऑफ क्वेश्चन नंबर इज ऑप्शन नंबर सी दॅट इज ही आस्ट वॉट काइंड ऑफ म्युझिक आय लाईट नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर फाईव्ह आयडेंटिफाई द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेंस आय एम सो सॉरी डॉक्टर आयनस्टाईन शी सेड आता यामध्ये समजून घ्यायचंय परत आपल्याला शी सेड वॉट शी सेड आयम सो सॉरी डॉक्टर आइन्स्टाईन कुणाला म्हटलंय डॉक्टर आइन्स्टाईनला रिपोर्टिंग हो काय आलंय सेड आलंय मध्ये आय एम सो सॉरी सिम्पल प्रेझेंटेन्स आहे सिंपल आणि सरळ सरळ सेंटेन्स आहे स्टेटमेंट आहे त्यामुळे इथे आपल्याला दॅटनं ज्याला कनेक्ट करायचं आहे आपलं डी ऑप्शन इथे आलेलं आहे बघूयात ए बी सी आणि डी ऑप्शन्स काय आहेत शी टोल्ड डॉक्टर आइन्स्टाइन शी टोल्ड डॉक्टर आइन्स्टाइन असं आपलं सेंटेन्स आपल्याला लागणार आहे दॅट आय वॉज सो सॉरी म्हणजे आयचं आपल्याला इथे एक लक्षात घ्या इथे आयला आय जे आलेलं आहे त्याचा रिप्लेस कशा होणार आहे दॅट इज ऑफ शी कारण हे आय रेफर करतं या शीला म्हणून शी टोल्ड डॉक्टर आयन्स्टाईन दॅट शी शी वॉज सो सॉरी ऑर शी वॉज व्हेरी सॉरी या पद्धतीनं त्याचं सेंटेन्स आपलं होईल सो शी टोल डॉक्टर आइन्स्टाइन दॅट शी वॉज व्हेरी सॉरी लिक दिस वन ऑप्शन ए इज करेक्ट इथं इज घेतलं आहे हे इन करेक्ट इन करेक्ट आहे शी सेड सॉरी सो दिस इज ऑल्सो इन करेक्ट अँड शी सेड दॅट शी सेड सॉरी टू डॉक्टर आयन्स्टाईन नो दिस इज ऑल्सो इन करेक्ट तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर फाईव्हचा ॲन्सर नंबर आन्सर ऑप्शन आन्सरचं ऑप्शन आहे ए शी टोल डॉक्टर आयन्स्टाईन दॅट शी वॉज व्हेरी सॉरी चेंजेस लक्षात घ्या कुठल्या पद्धतीनं होतात आणि मायनर चेंज जरी तुमचं चुकला तरी तुमचा आन्सर चुकणार आहे त्यामुळे थोडी प्रॅक्टिस करणं आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून क्वेश्चन लक्षात घेणं आणि त्याला सॉल्व्ह करणं आयडेंटिफाय द करेक्ट इनडिरेक्ट स्पीच बघायचं आहे प्लीज शी बॅक्ड हिम प्लीज काम आता इथं रिपीटेडली म्हटलेलं आहे बघा प्लीज प्लीज बरोबर आता इथे रेपिटेडली परत परत म्हटलेलं आहे आणि शी बॅक ढीम शी बॅक ढीम शी बॅक ढीम रे शी बॅक ढीम रेपिटेडली टू काम आता इथे प्लीज काम म्हणजे काय दिलेलं आहे दिस इज द दिस इज द रिक्वेस्ट आहे एक प्रकारची सेकंड थिंग काय आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॉट इम्परेटिव्ह आणि मी अगोदरच सांगितलंय की इम्परेटिव्ह या पद्धतीत सेंटेन्स गेलं टू आपण कंजंक्शन म्हणून वापरतो आता इथे इथे नॉट आलेला आहे नॉट टू आता नॉट इथेच संबंध येत नाही म्हणजे पहिलं नाही इथे दॅट आलंय सो इट इज नॉट द अँसर शी आस्ट हिम टू हेल्प हर टू हेल्प हर आता टू हेल्प इथं हा वर्डच नाही आहे त्यामुळे इथे सी देखील ऑप्शन नाही डी करेक्ट ऑप्शन आहे बघा शी बॅक हिम रेपिडेटली टू काम बघा टू नाही तर कनेक्ट केलेलं आहे सो क्वेश्चन नंबर सिक्सचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर D. She begged him repeatedly to come. Next question, baguya. Question number seven. Identify the correct indirect speech of the sentence. He said, "What shall we do, Ustad Saib?" And options are there. He said. वॉट शाल वीड उजताच आय म्हणजे कुणी ही सेड कुणाला म्हटलंय उजताच साय म्हणजेच काय नाही व्हॉट शॅल वीडू क्वेश्चन आलेलं आहे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे शाल म्हटलंय व्हॉट शॅल विडू म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट आहे सॉरी नॉट सिम्पल सिंपल फ्युचर टेन्स दिस इज नॉट सिम्पल फ्युचर सगळ्यांनी लक्ष द्या कुठला टेन्स आहे त्याचा सिंपल फ्युचर आणि आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे शालचं शूड करावं लागतं तर कसं होईल आपलं बघा मी किती गोष्टी पटापट सांगतोय तुम्हाला ही टोल्ड ऑर ही आस्ट उस्ताद साहेब व्हॉट दे शुड डू हा क्वेश्चन मार्क काढायचा आपल्याला इथं क्वेश्चन मार्क आलाय म्हणजे आपलं पहिलं अँसर नाहीच त्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला <clears throat> याला कनेक्ट आपल्याला करायचं करायचंय तर डब्ल्यू एस टाईप वर्डनं पण इथे काय केलंय बघा सी मध्ये डॅट आणलंय म्हणजे आपलं चुकीचं आहे सी देखील डीमध्ये देखील दॅट आलंय सो दिस इज ऑल्सो रॉंग सो करेक्ट आन्सर काय होईल ही आस्ट उस्ताद साहेब व्हॉट दे शुड डू आणि क्वेश्चन मार्क काढण्यासाठी आपण स्ट्रक्चर थोडं चेंज केलं आणि त्याच्या शेवटी फुल स्टॉप येतोय तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर सेवनचा आन्सर आहे ऑप्शन बी दॅट इज ही आस्ट उस्ताद साहेब उस्ताद साहेब व्हॉट दे शुड डू इथे बी पाहिजे उस्ताद साहिब ओके दिस इज बी दिस इज बी आल्सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एट आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स सेंटेन्स थोडं मोठं बघूया आपण काय आहे हिज वाइफ सेड भोली विल बी लकी टू गेट अ वेल टू डू ब्राईड ग्रुम हिज वाईफ सेड हिज वाइफ सेड व्हॉट शी सेट भोली विल बी लकी आता हे बोली विल बी लकी विल बी लकी म्हणजे कुठला आहे तो सिंपल फ्युचर टेन्स आणि व्हिल असेल त्याचं उड करावं लागेल उड लक्षात घ्या आणि तसे चेंजेस करावे लागतील का करावं लागेल उड कारण इथं सेड आलेलं आहे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते पास्टमध्ये आलेलं नाही आता म्हणजे सेंटेन्सची सुरुवात कशी होईल इज वाय टोल्ड दॅट बोल बोली वुड बी लकी टू गेट बोली वुड बी लकी टू गेट आता उड बी जिथे दिसते ते आपला आन्सर आहे बघा विल बी इथं आलंय म्हणजे बी आंसर नाही इथं हॅडबिन बिन लकी आलंय म्हणजे इथे हे अँसर नाही डी इथं नन ऑफ द नाही आहे याचा अन्सर करेक्ट आहे की बघा हे इज वाईप टोल्ड दॅट बोली वूड बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईट ग्रुम तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर एट च ऑप्शन ए इज वाईप टोल्ड दॅट बोली वुड बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईट ग्रुम नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन आयडेंटीफाय द करेक्ट इन स्पीच ऑफ द सेंटेन्स आर यू कमिंग फॉर पार्टी सेड रामलाल आता इथे क्वेश्चन विचारलेला आहे आर यू कमिंग आर यू कमिंग कुठला टेन्स आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि कुणी म्हटले राम सेड रामलाल तर आता कसं होईल ते रामलाल आस्ट रामलाल आस्ट आता इथे काय करायचे अशा पद्धतीनं जर तुमचं जर हेल्पिंग वॉर्न जर काय विचारलं असेल ऑक्झिलरी वॉर्न जर क्वेश्चन विचारलं असेल त्या केसमध्ये आपण इफ किंवा वेदर यूज करतो इफ किंवा वेदर हे कंजंक्शन म्हणून आपल्याला यूज करायचं आहे आता बघूयात मग रामलाल एन्क्वायर दॅट आलं इथे म्हणजे आपलं ए ऑप्शन नाही आहे आता यामध्ये बीमध्ये आलं इफ त्यानंतर इथे दॅट आलंय म्हणजे हे ऑप्शन गेलं आहे आपलं आता उरले आपल्याकडे आत दोनच बी आणि डीमधनं अँसर आपल्याला काढायचं आहे आता इथे आर यू कमिंग फॉर द फॉर पार्टी म्हणजे इथे वेदर आय वॉज कमिंग फॉर पार्टी वेदर आय वॉज कमिंग फॉर पार्टी इथे काय करायचं आहे आता वॉज इथे व्हील आलंय बघा याचा टेन्स आपल्याला कुठला करणं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस आला आहे ना इथे डायरेक्टमध्ये तर इनडायरेक्टमध्ये तो काय झाला पाहिजे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे बी ऑप्शन नाही करेक्ट ऑप्शन आहे डी रामलाल आस्ट वेदर आय वॉज कमिंग फॉर पार्टी वेदर आय वॉज कमिंग फॉर द पार्टी म्हणा इथे इथे सगळ्या ठिकाणी द इथे असायला पाहिजे पर्टिक्युलर पार्टी करता येईल इथे आपल्याला द द इथे देखील बाकी ठिकाणी दिलेलं आहे मी ऑलरेडी सो रामलाल आस्ट वेदर आय वॉज कमिंग फॉर द पार्टी तर करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर नाईनचं ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर टेन आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स आय सेड हिम वाय आर यू वर्किंग हार्ड आय सेड हिम वाय आर यू वर्किंग हार्ड आता इथे बघ काय दिलेलं आहे परत सेड पास्ट मध्ये आहे वाय आर यू वर्किंग हार्ड हा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे आपल्याला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आला म्हटल्यानंतर त्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला तोच वर्ड डब्ल्यू एच टाईप वर्ड काय घ्यावा लागतो तोच वर्ड आपल्याला कंजंक्शन म्हणून घ्यावा लागतो बघाय लॉजिक आहे एक लक्षात घ्या इंग्लिश लँग्वेजमध्ये ट्रिक्स हा प्रकार नाही हे रूल्स आहेत कोणी जर मत असेल ट्रिक्सनुसार शिका ट्रिक्सनुसार इंग्लिश ग्रॅमर शिकता येत नाही यू मस्ट नो असं आहे या पद्धतीनंच करायचं आहे सगळ्या ठिकाणी स सगळ्या ट्रिक्स ज्याला म्हणतो आपण सो कॉल ट्रिक्स त्या काम करत नाहीत आय सेड हिम वाय आर यू वर्किंग हार्ड आता या केसमध्ये बघा आय आस्ट हिम वाय आता वायचं इथे दॅट आलेलं आहे पहिल्या याच्यात म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं डिलीट होतोय कारण कंजंक्शन वाय पाहिजे वाय आर यू वर्किंग इथे कुठला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला पाहिजे आता याच्यात काय करायचं आय टीम वॉज यू वर्किंग इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे क्वेश्चन मार्क काढावा लागतो म्हणजे हे चुकीचं आहे आता सी आणि डी उरले मग यामध्ये आपल्याला याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स आय टीम वाय ही वॉज इथे ही वॉज त्या यूचं देखील इथे ही चेंजमध्ये होतं आहे बघा वाय ही वॉज वर्किंग आड इथे करेक्ट सेंटेन्स आहे डी देखील आपला इनकरेक्ट आहे कारण इथे काय यूज केलं आहे हॅड बिन वर्किंग त्याचा चुकीचा टेन्स केला आहे याचं कारण आहे जर इथे जर इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल या वाक्यामध्ये रिपोर्ट यामध्ये तुमचं तुमचं जर रिपोर्टेड स्पीच जर यामध्ये असेल डबल इनवर्टेड कॉमामधलं तर याचा चेंज काय होणार आहे इथे दॅट इज अ पास्ट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून याचा करेक्ट ऍन्सर काय आहे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर टेन चा आन्सर आहे इज इट ओके क्वेश्चन नंबर टेन चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आय हिम वाय ही वॉज वर्किंग हार्ड नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर इलेवन सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला इथं ऑप्शन काय दिलं आता डायरेक्ट दिले डायरेक्ट सेंटेन्सेस दिले डायरेक्ट स्पीच त्याचं इनडायरेक्ट सांगितलं आहे याचं सा उलटे करून सगळे क्वेश्चन्स परत डबल तयार होतात तुमचे म्हणजे काय तुम्हाला काय असू शकतं आयडेंटीफाय द दा करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स आणि इथे इनडायरेक्टमध्ये दिलेलं असेल आणि मग बाकीचं तुम्हाला डायरेक्टमध्ये डी काय ऑप्शन्स असतील तसे म्हणजे तुम्हाला वाईस वर्षा देखील प्रॅक्टिस करायची आहे सेंटेन्स काय आहे बघा इथे ही, said, what a, what a said, ही सेड वॉट अ वॉट अ कोल्ड डे ही सेड वॉट अ कोल्ड डे आता इथे काय दिलं आहे सेड आलंय वॉट अ कोल्ड डे इथे एक्सप्लमेशन आलंय बघा सरळ सरळ आहे नाही तुम्ही म्हणाला डब्ल्यू एस टाईप वर्ड आला आणि क्वेश्चन है। क्वेश्चन नाही दिस इज दिस इज दिस इज द एक्सप्लमेटरी सेंटेन्स आता एक्सप्लमेटरी सेंटेन्स आहे तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं <coughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे आपल्याला ही एक्सलेम्ड घ्यावं लागतं म्हणजे पहिलं गेलं आपलं आता बी सी आणि डी बघा ऑप्शन्स एक लक्षात घ्यायचं ऑप्शन्स कसे डिलीट करायचे कुठले दोन शेवटी उरले की त्यातला ऍन्सर परफेक्ट करता येतं आणि लॉजिक लावून त्याला यूज करायचं आहे वॉट अ कोल्ड डे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा व्हॉट डिलीट होणार आहे यामधनं आणि याचा टेन्स कुठला आहे या वाक्याचा व्हॉट अ कोल्ड डे जर म्हटलं तर दिस इज सिम्पल प्रेझेंटेन्स त्याचं सिम्पल पास्टमध्ये जाईल तर कसं होईल एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी कोल्ड डे बघा बीच ऑप्शन आपलं करेक्ट इथं दिलेलं आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये तिथे इट इज घेतलेलं आहे म्हणजे आता टेन चेंज केलेला नाही म्हणून सी ऑप्शन नाही आहे आणि इट हॅड बीन अ व्हेरी कोल्ड डे असं दिलेलं आहे म्हणजे हा देखील टेन्स चुकीचा आहे तर इथे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी कुठल्या पद्धतीनं आपल्याला चेंजेस करायचे आहे म्हणजे क्वेश्चन नंबर इलेव्हनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी दॅट इज ही एक्सलेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी कोल्ड डे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व आयडेंटिफाय द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स राजेश सेड टू मी डीमॉनिटायझेशन इज गुड फॉर आस आता राजेश सेड इथे कुठे आलाय ऑप्शन्स करेक्ट एकदा घेऊ द्या मला सगळे स्क्रीनवर ते ओके तर राजेश सेट तुम्ही सेट झालंय तुमचं हे मध्ये आलंय बरं नंतर जर सेंटेन्स बघायचं डिमॉनिटायझेशन इज गुड फॉर आस इथे हा कुठला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्यामध्ये काहीच अडचण नाहीये म्हणजे आपल्याला याचा सिम्पल पास करावं लागेल कंजंक्शन म्हणून तुम्हाला दॅट यूज करावा लागेल म्हणजे राजेश टोल्ड मी दॅट डी वॉज गुड फॉर आस इथे आलंय बघा वॉज गुड फॉर आस हॅडबीन इथे गरज नाही बे चुकीचं आहे सी देखील चुकीचं आहे डी देखील चुकीचं आहे कारण इथेच लक्षात येतं बघा टेन्सवर ते तर करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर ए सो करेक्ट ऑफ क्वेश्चन नंबर ट्वेल्व इज ऑप्शन नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर थर्टीन आयडेंटिफाय द करेक्ट इंडरेक्ट स्पीच ऑफ द सैन अँड शी सेड द राइजेस इन द ईस्ट आता हा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे का का कारण सांगतो मी तुम्हाला एक रूल आहे बघा शी सेड द सन rises इन द east. काय सांगितलंय द सन कुठं उगवतोय सूर्य पूर्वेला आता इथे सेड जरी आलंय मी तुम्हाला आत्तापर्यंत क्वेश्चनमध्ये काय सांगितलं पास्टमध्ये जर आलं तर तुम्हाला काय करायचं याचा टेन्स चेंज करायचं या इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे असते त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना परंतु जर जर युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं जात असेल युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे वैश्विक सत्य दॅट कॅनॉट बी चेंज बाय एनिबडी त्या केसमध्ये त्या वाक्याचा टेन्स आपल्याला चेंज करायची गरज नाही नो नी टू चेंज द टेन्स याचा अर्थ हे वाक्य जसंच्या तसं राहील याच्यात जर प्रोनाऊन वगैरे आले असतील त्या पद्धतीने चेंज होईल पण यामध्ये प्रोनाऊन वगैरे जर आलेलं नाही म्हणजे इथे कसं होईल शी टोल्ड दॅट सन रायझेस इन द एस्ट असं वाक्य होईल इथे हॅज रायझन इथं चुकीचं आहे इथे काय दिलं आहे हॅड रायझन हे देखील चुकीचं आहे शी दॅट द सन रोज हे देखील चुकीचं आहे आणि करेक्ट आन्सर आहे द द शी टोल दॅट सन सनरायजेस इन द इस्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायचं हे शुड बी अ फुल स्टॉप तर क्वेश्चन नंबर थर्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी लक्षात घ्या लॉजिक काय सांगितलं युनिव्हर्सल ट्रूथ रिलेटेड हे देखील ऑब्झर्व बघा हे ॲडिशनल तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स द टीचर से टू वॉस बी क्वाईट अँड लिसन टू हिम इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि मी सांगितलं इम्परेटिव्ह असेल तर कशाने जॉईन करायचं या अगोदर सेंटेंसेस गेलेले आहेत टू न जॉईन करायचे द द टीचर इन्स्ट्रक्टेड इन्स्ट्रक्शन आहे द टीचर इंस्ट्रक्टेड ऑर टोल्ड अस म्हटलं तरी पण आपल्याला इथे टू न कनेक्ट करायचं आहे एक लक्षात घ्यायचं इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचचं जे आपल्याला इन्वर्टेड कॉमर्स असतात ते डिलीट करावे लागतात ओके आतापर्यंत तेच करत आलेलो आहे बघितलंय आपण द टीचर तो आता इथे काय दिलंय बघा दॅट यूज केलं इथे दॅट यूज केलं इथं दॅट यूज केलंय म्हणजे तुमचं ए गेला बी गेला आणि डी गेला तर आन्सर ऑप्शन कुठलं उठतोय बघा द टीचर इन्स्ट्रक्टेड अस टू बी क्वाईट अँड लिसन टू हिम म्हणजे सी अँसर तुमचं करेक्ट आहे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट क्वेश्चन नंबर फोर्टीनचं आन्सर आहे ऑप्शन सी दॅट इज अ द टीचर इन्स्ट्रक्टेड अस टू बी क्वाईट अँड लिसन टू हिम विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या ट्वेंटीच क्वेश्चन्स दिलेले आहेत मुद्दा म्हणून कमी घेतले यामध्ये एक सेपरेट व्हिडिओ माझा येणार आहे ज्यामध्ये मी मिक्स क्वेश्चन्स घेणार आहे सगळ्या याच्यावरती त्या व्हिडिओमध्ये निअर अबाउट हंड्रेड प्लस क्वेश्चन्स मी एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन आयडेंटिफाय द करेक्ट अँड डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स शी सेड शी विल परफॉर्म इन द कॉम्पिटिशन आता परत आपल्याला पटापट पड़ लॉजिक लावायचंय सेट झालंय पास्ट टेन्स ओके आपल्याला म्हणजे टेन्स आता इथे स सेंटेन्स बघूया कुठले शी विल परफॉर्म इन द कॉम्पिटिशन ओके सिम्पल फ्युचर डेन्स आहे विल परफॉर्म आलेलं आहे विलचं आपण चेंज करताना उड करतो बरोबर म्हणजे ऊड आता ज्या सेंटेन्समध्ये दिसते तेच सेंटेन्स कन्सिडर करणे बघा ए दिसत नाही बी मध्ये दिसत नाही सी मध्ये दिसत नाही इथे बघा शी दैट शी वूड परफॉर्म इन द कॉम्पिटिशन म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी बघा यूज युअर लॉजिक मी त्याला ट्रिक्स पेक्षा काय महत्वाचं म्हणतो माझ्याकडे वर्ड आहे त्यासाठी यूज युअर लॉजिक लॉजिक मॅटर्स म्हणजे कुठला रूल्स कुठे आहे कुठला रूल कुठे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे त्यानुसार तुम्हाला चेंजेस करायचे आहेत

तर त्यानंतर जे वाक्य आलेलं वा like like, आहे त्याच्या टेन्समध्ये चेंज करायचा नाही डू नॉट चेंज द टेन्स म्हणजेच काय म्हणजेच काय याचं प्रोनाऊन वगैरे चेंजेस होतील पण याच्या टेन्समध्ये आय लाईक गोईंग टू सी साईड आय लाईक इथे कुठला टेन्स आहे दिस इज सिम्पल प्रेझेंट तुम्ही म्हणाल इथे आय एन जे आलं मग कंटिन्युअस होतो का नाही आय लाईक सब्जेक्ट प्लस इवन आहे आय लाईक गोईंग टू द सी साईड या केसमध्ये दिस इज सिम्पल प्रेझेंट आता याचं कसं होईल शी सेज दॅट दॅड शी लाईक गोइंग टू द सी साईड आता इथे शी लाईक शी लाइक्स येईल बघा शी लाईक्स हे बघा इथे येत आहे हॅज लाईक हे चेंज केलं चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लॉजिक लक्षात घ्या हे जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर वाक्याचा समोर टेन्स चेंज होत नाही फक्त प्रोणानुसार चेंजेस करायचे आहेत शी सेज दॅड शी शी सेज दॅड शी लाईक्स गोइंग टू शी साईड इथे येस का आलं आहे कारण इथे शि आला आहे दॅट इज यू हॅव टू फॉलो दिस सब्जेक्ट वफ अग्रीमेंट तर क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन आयडेंटीफाय द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स ही सेड टू मी हेल्प हिम इन कंप्लीटिंग द होम हेल्प हिम इन कम्प्लिटिंग द वर्क आता इथे परत काय दिलेलं आहे एक प्रकारची आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसते म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे सेळे मध्ये आहे म्हणजे आपलं काय होईल ते ही रिक्वेस्टेड मी टू टू न कनेक्ट करायचंय आता टू न इथं कनेक्ट केलं इथं दॅट म्हणल्यावर हे सेंटेन्स गेलंय इथं दॅट म्हणल्यानंतर हे देखील ऑप्शन आपलं येत नाही आता ए आणि डी मध्ये काय येऊ शकतं ए आणि डी मध्ये त्या चेंज आपल्याला बघायचंय आहे का सेम दिसतंय ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम इन कम्प्लिटिंग द वर्क ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम हेल्प हिम आणि हेल्प हर असं देईल ओके ओके तो चेंज आहे आता इथे आपल्या प्रोनाऊन रिलेटेड बघायचं आहे बघा इथे काय आलेलं आहे आपलं हिम आलेलं आहे हेल्प हिम हेल्प हिम म्हणजे काय देईल इथे परत तुमचं इथे हिमच येणार आहे इथे हर येणार नाही जेंडर इथे चेंज करायची गरज नाही आहे बघा नॉमिनल चेंज दिला आहे म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे बघा ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम इन कम्प्लिटिंग द वर्क टू नाही ते कनेक्ट करतो तर मायनर चेंजेस कुठे कुठे आहेत ते देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एटीन इज ऑन द स्क्रीन आयडेंटिफाय द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेंस इज फादर ऑर्डर्ड हिम टू कम्प्लीट द होमवर्क आता इथे काय दिलंय आपल्याला इनडायरेक्ट स्पीच दिलेत त्याचं करायचंय डायरेक्ट स्पीच आता व्हॉइसवरचा कसे क्वेश्चन्स येऊ शकतात ही फादर ऑर्डर्ड हिम टू कंप्लीट द होमवर्क आता ऑप्शन्स बघा हिज फादर आता इथे दिलेलं आहे ऑर्डर्ड म्हटले म्हटल्यानंतर इथे आपल्याला चेंज करावं लागेल इट शुड बिकम सेड ओके हिज फादर सेड हिम कॉमा डबल इडवर्टेड कॉमा कम्प्लीट कम्प्लीट द होमवर्क असं का आणि शेवटी फुल स्टॉप डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लीट असं का तर इथे टू आलेलं आहे म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण टू न कनेक्ट करतो म्हणजे कसं होईल द हिज फादर्स कम्प्लीट द होमवर्क आता इथे दोन ठिकाणी दिसतंय पहिलं ऑप्शन तर चाललं जाते कारण इथे काय केलं त्याने ही शूड कम्प्लीट असं दिलंय त्यानंतर शेवटचं ऑप्शन ही हॅड टू कम्प्लीट दिलंय म्हणजे याचंही आपल्याला काही गरज नाही आहे शिफ्टिंग होतंय बघा बॅक शिफ्टिंग म्हणजे कसं हिज फादर इथे सेज कसं नाही आहे म्हणजे आपलं बी ऑप्शन गेलंय उरलंय सी फक्त बघूया काय तर हिज फादर सेड हिम कम्प्लीट द होमवर्क व्हिड स्टॉप डबल कॉमा देखील आला पाहिजे इथे कॉमा आला पाहिजे अशा पद्धतीनं आहे तर क्वेश्चन नंबर एटीनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी बघा रिव्हर्स थोडक्यात रिव्हर्स गिअर सारखा प्रकार आहे म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायला विचारू शकतात आणि डायरेक्ट स्पीच तुम्हाला इनडायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट दिलं असेल तर त्याचं डायरेक्ट किंवा डायरेक्टचं इनडायरेक्ट करायला विचारू शकतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर नाईन्टीनं शी सेड दॅट हर ब्रदर वॉज गेटिंग मॅरिड परत तसं इथे दॅटनं कनेक्ट केलेलं आहे इथं सेड घेतलेलं आहे त्यानंतर हर ब्रदर वॉज गेटिंग म्हटलं आहे म्हणजे हा कुठला वॉज गेट वॉज गेटिंग मॅरिड म्हटलं म्हणजे कुठं कुठला आहे तो हा पास कंटिन्युअस पास कंटिन्युअस म्हणजे आपल्याला याच्यात आणताना याचा पास कंटिन्युअसचा रिव्हर्स मारायचा आहे म्हणजे तो प्रेझेंट कंटिन्युअस व्हायला पाहिजेत ऑप्शन्स आपण बघूयात ओके वन सेकंड लेट में, हाँ, आपन, <coughs> मी हा ऑप्शन्स बघूयात आपण आता मी कसं सांगितलं तुम्हाला शी टोल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मधील हर ब्रदर इज गेटिंग इज गेटिंग कुठं दिसतंय हे शेवटी दिसतंय बघा वॉज गेटिंग चालत नाही म्हणजे सी ऑप्शन डिलीट बी ऑप्शन डिलीट ए ऑप्शन डिलीट कारण इथे जो टेन्स आपल्याला अपेक्षित आप आहे तो नाहीये करेक्ट आंसर आहे ऑप्शन डी दॅट इज शी टोल्ड कॉमा डबल इन कॉमा हर ब्रदर इज गेटिंग मॅरिड सो करेक्ट आंसर ऑफ क्वेश्चन नंबर नाईनटीन इज शी टोल्ड हर ब्रदर इज गेटिंग मॅरिड लास्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी तुमच्या लक्षात आलं असेल मी ट्वेंटी क्वेश्चन्स का घेतले कारण एक्सप्लेनेशन प्लस कुठल्या पद्धतीनं आयडेंटिफाय करायचे त्यामुळे याला थोडा वेळ लागतो म्हणून ट्वेंटी क्वेश्चन्सला आपल्याला थर्टी टू मिनिट्स लागलेत बघा आयडेंटीफाय द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच हाऊ क्रुएल द बॉस इज एक्सप्लनेशन मार्क आहे आय सीड म्हटलंय लक्षात घ्यायचं कुठल्या पद्धतीनं करायचं एक्सप्लेम देणार आहे पण आता मग टेन्स कसा चेंज करायचा आहे ते जर आता बघूयात आपण पहिला ऑप्शन बघूया ओ माय गॉड इट्स डायरेक्ट आलं ठीक आहे आय एक्सप्लेम दॅट द बॉस हॅज बिन व्हेरी द बॉस हॅज बिन व्हेरी क्रिअल आता इथे हॅज बिन का येईल का येणार नाही लक्षात घ्या डायरेक्ट आन्सर घेऊन आपण इथे एक्सप्लेन करूयात बघा अँसर काय दिलं आहे बघा डी शी टोल्ड हर ब्रदर इज गेटिंग ओके ओके वन सेकंड वन सेकंड गिव मी वन सेकंड इथे हे अँसर तुमचं असं होणारच नाही आहे कारण ऑप्शन जसं जे तिथे इथे आलेलं आहे हे इथनं डिलीट करतोय मी कीप इन माइंड डोंट कन्सिडर धिस पार्ट ओके ना हाऊ क्रुएल द बॉस इज आय सेड याचा करेक्ट आन्सर बघा काय दिलं ए बदल आपलं आय एक्सप्लेम दॅट द बॉस हॅज बिन व्हेरी क्लुअर क्रुअल हे होणार नाही कारण इथे टेन्स आपल्याला जो पाहिजे तो नाही आहे याचा आपल्याला सिंपल प्रेझेंट आहे सिंपल पास्ट पाहिजे ते त्याचा चेंज तसा होतो आय एक्सप्लेम दॅट द बॉस वॉज व्हेरी क्रुअल हे सेंटेन्स करेक्ट आहे आय एक्सप्लेम दॅट द बॉस इज व्हेरी क्रुअल हे येणार नाही कारण इथे सिम्पल प्रेझेंट टेन्स ठेवला त्यांनी जसं तसा ए मध्ये देखील चुकीचं ठेवलं म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन म्हणजे क्वेश्चन नंबर ट्वेंटीचा ऍन्सर आहे ऑप्शन बी लक्षात घ्यायचं आहे इथे जे दिलं आहे दॅट इज द कॉपी पेस्टमुळे इथे झालेलं आहे सो क्वेश्चन नंबर ट्वेंटीचा ऍन्सर आहे ऑप्शन बी तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं अतिशय महत्त्वाचे ट्वेंटी एम सी क्यूज आपण इथं डिस्कस केलेले आहेत सो डू नॉट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ शेअर द व्हिडिओ अँड मेक शुअर दॅट यू आर सबस्क्राईब टू द चॅनल ऑल्सो प्रेस द बेल आयकन टू स्टे ट्युन्ड विथ मी थँक्यू थँक्यू सो मच